महाराष्ट्रातील ताज्या आणि महत्त्वपूर्ण बातम्या पाहण्यासाठी आजच आमच्या रॉयल मीडिया न्यूज चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा. राज्य सरकारकडून महिलांना लाडकी बहीण योजनेअंतर्गत महिन्याला 1,500 रुपये देण्याची योजना सुरू करण्यात आली आहे. नुकत्याच त्याचे पहिल्या 2 महिन्यांचे हप्तेही महिलांच्या खात्यावर जमा झाले. राज्य सरकारच्या या योजनेअंतर्गत मिळालेल्या 1,500 रुपयांची एका महिलेनं अशी गुंतवणूक केली आहे की त्यातून 10,000 रुपयांची कमाई झाली आहे. प्रणाली बारळ असं महिलेचं नाव असून त्या मुंबईत काळा चौकी येथे राहतात. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनीही प्रणाली बारळ यांचं कौतुक केलंय. महिलेला वर्षा निवासस्थानी बोलावून मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी कौतुकाची थाप दिली आहे. प्रणाली बारड या काळा चौकी इथे राहतात. त्यांनी गणेशोत्सवात समाज सूचकता दाखवत आरतीवेळी वापरण्यात येणारे हस्तघुंगरासह व्यवसाय केला. सोशल मीडियावरून जाहिरात करत आपला व्यवसाय लोकांपर्यंत पोहोचवला. फक्त 1,500 रुपयांच्या भांडवलाच्या जोरावर त्यांनी काही दिवसात 10,000 रुपये कमवले. प्रणाली बारड यांनी शुक्रवारी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची भेट घेतली. त्यांच्यासोबत सहकारी साईराज परब सुद्धा होते. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी वर्षा निवासस्थानी भेट घेतल्यानंतर बारड म्हणाले की मुख्यमंत्री साहेबांनी स्वतः माझ्याजवळील घुंगरू विकत घेऊन माझे मनोबल वाढवले. माझ्या बहिणींना माझे सांगणे की मिळालेल्या पैशांचा सदुपयोग करून आपली मिळकत वाढवता येऊ शकते, तसेच आपल्यातली कला आणि कौशल्य यांसह समाज माध्यमाची साथ घेतली तर नक्कीच एखादा व्यवसाय यशस्वी होऊ शकतो. प्रणालीनं दाखवलेल्या कष्टाचं आणि समय सूचकतेचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी तोंडभरून कौतुक केलं. महिलांनी अशाच प्रकारे शासनानं दिलेल्या मदतीचा सदुपयोग करून एखादा छोटा व्यवसाय करण्यासाठी केला तर अनेक महिलांचं आयुष्य बदलू शकेल असं मत यावेळी मुख्यमंत्र्यांनी व्यक्त केलं. महाराष्ट्रातील ताज्या आणि महत्त्वपूर्ण बातम्या पाहण्यासाठी आजच आमच्या रॉयल मीडिया न्यूज चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा.